अहिल्यानगर जिल्ह्यातील जर आपण बंडखोरांचा विचार केला तर यामध्ये चक्क पाच माजी आमदार यांचा समावेश आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनीच बंडखोरी केली आहे त्यामुळे बारा विधानसभा मतदारसंघापैकी आठ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे या पाच माजी आमदारांपैकी काही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काही इतर आघाड्यांच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत अर्ज माघारीच्या अगोदर या माजी आमदारांची समजूत काढण्यासाठी खूप बैठकांच्या फेऱ्या पार पडल्या परंतु त्यावर काही तोडगा निघाला नाही त्यामुळे त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे कोणत्या पाच माजी आमदारांनी केली आहे बंडखोरी ते पाहूयात अकोले विधानसभा मतदारसंघाचे वैभव पिचड नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे श्रीरामपूर मतदारसंघाचे लहू कानडे आणि भाऊसाहेब कांबळे शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे राजेंद्र पिपाडा अशी पाच माजी आमदारांची नावं आहेत या पाच माजी आमदारांवर पक्ष काही कारवाई करतो का नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे